माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार, माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। मित्र, 95 अखिल भारतीय साहित्य संमेलन एका अशा विशिष्ट गावामध्ये, मी मुद्दाम गाव हा उल्लेख करतो आहे, कारण अखिल भारतीय संमेलन म्हटलं की एखाद्या महानगरामध्ये झाल्याचे आपण पाहतो ऐकतो। पहिल्यांदाच एका तालुका स्तरावर, कदाचित माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदी, आणि अशा तालुक्यात की जे दोन राज्याच्या अगदी सीमेवर आहे, म्हणजे कर्नाटक आणि आताचा तेलंगणा आणि पूर्वीचा आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर असलेला हा तालुका, या तालुक्यातल्या उदयगिरी महाविद्यालयाचा जो फार मोठा कॅम्पस आहे 40-50 एकरचा, त्या कॅम्पसमध्ये जे की डोळे सरांनी उदयगिरीचं नाव, उदगीरचं नाव महाराष्ट्रभर पोहोचलं अशा या पावन भूमीमध्ये हे संमेलन होत आहे। विशेष म्हणजे ह्या संस्थेचा हा हिरक महोत्सवी वर्ष, म्हणजे कसा योग साधून आलेला आहे बघा। आणि या संस्थेचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय संमेलनाचे कार्याध्यक्ष आदरणीय बसवराजजी पाटील साहेब हे आता आपल्यासोबत आहेत। पाटील साहेबांचं विशेष असं आहे की ते फक्त पुढारी किंवा अध्यक्ष नाही, तर ते उत्कृष्ट वक्ते आहेत, उत्कृष्ट साहित्यिक आहे, अवघा महाराष्ट्र त्यांना ओळखतो। तर पाटील साहेब, ही मुलाखत म्हणण्याचे आपण एक संवाद, कारण आम्हाला तुमच्याकडून ऐकायची की हे इतकं मोठं आव्हान तुम्ही स्वीकारलं आणि ते लिलया पेलणार आहातच, याबद्दल कुणाच्याही मनात तिळभर शंका नाही, तर नेमकं ही याची प्रेरणा तुम्ही कुठून घेतली आणि याबद्दल थोडंसं सांगा। खरं म्हणजे तुम्ही पहिल्यांदा सांगितलात की उदगीर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही घेतलात, ते खरं आहे। बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे अलीकडच्या 50 ह्याच्यामध्ये तर तालुक्याच्या ठिकाणी घेतलेलं नाही आहे, पण आम्ही हिंमत अशी केली, कदाचित आमच्याकडं भौतिक सुविधा कमी असतील पण साहित्यकाची वान नाही आणि लोकांना आदरातिथ्य करणाऱ्यांची वान नाही, प्रेमळपणाने करतात, या सगळ्या उदगीरकरांच्या विश्वासावर 5-star हॉटेल्स नाहीत पण 5-star आदरातिथ्य करण्याची वृत्ती आणि साहित्याचं प्रेम हे आम्हाला इथं घेण्याची प्रेरणा मिळाली। खरं म्हणजे आमच्या संस्थेचा हिरक महोत्सवी वर्ष आहे। ही संस्था नावारूपाला आणली, ही संस्था कोणा जाती समाजाची विचाराची नाही। शेतकऱ्यांनी कापसाच्या गोणीवर 5 पैसे देऊन ही संस्था उभं केली आणि या संस्थेचे चालक बहुतेक शिकलेले नव्हते, पण आपल्या भागामध्ये शिक्षणाची वृद्धी व्हावी म्हणून ही संस्था उभं केली, अत्यंत कष्टाने उभं केली, त्याला आज 60 वर्ष पूर्ण होतात। आम्हाला असं वाटलं की हिरक महोत्सव वर्षानिमित्त आमच्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने ही कष्टाने उभं केली त्यांचा कुठेतरी गौरव व्हावा, कौतुक व्हावा, आणि आज आमचे विद्यार्थी सगळे देशात जगात शास्त्रज्ञ, IAS ऑफिसर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत, साहित्यिक, त्यांनाही एकत्र करावं याच्यासाठी तर सगळ्यात चांगली कोणती संधी असेल तर एकत्र यावं, काहीतरी गेट टुगेदर करावा, मजा करावं, याच्यापेक्षा बौद्धिक आनंद घ्यावा, त्याच्यासाठी आम्ही माननीय ढाले पाटलांना विनंती केली की 95 साहित्य संमेलन जर आम्हाला दिलं तर आमचं हिरक महोत्सव वर्षानिमित्त आम्ही हे चांगल्या पद्धतीने करू। खरं म्हणजे महामंडळाचे आभार मानले पाहिजे की त्यांनी आमच्या या छोट्या गावात आमच्यावर विश्वास ठेवून एवढं मोठं काम त्यांनी आमच्यावर जबाबदारी दिली, त्या महामंडळाचे आभार मी तुमच्या माध्यमातून मानतो। आणि आमच्या पूर्वजांनी संस्था चालकांनी ज्या पद्धतीने संस्था उभं केली त्याला एक वैचारिक बैठक आहे, ती वैचारिक बैठक कुण्या जात पक्ष याच्या पलीकडे जाऊन चांगली मुलं, माणुसकी असलेली मुलं, चांगली माणसं निर्माण व्हावीत, आणि मला विश्वास आहे की या साहित्याच्या आदानप्रदानामधून चांगली माणसं निर्माण व्हायला खूप मोठी मदत होते। आणि सगळ्यात मोठं कारण दुर्दैवाने वाचनाची संस्कृती या मोबाईलमुळे हरवत चालली आहे, पण त्यांना कुठेतरी नवीन गोडी निर्माण करावी, मोठमोठ्या साहित्यकांना ज्यांना आपण पुस्तकात वाचतो, ऐकतो त्यांच्या कॅसेट्स, त्यांना जर बघायला मिळालं, प्रत्यक्ष त्यांच्याकडून काही ऐकायला मिळालं तर अधिक चांगल्या पद्धतीने प्रेरणा घेऊन आमची पुढची पिढी वाचनीयक्षम होईल, वाचनामध्ये आनंद घेईल,
वेगवेगळा विषय समजून घेतील, हीच त्यामागची प्रेरणा आणि भाषिक सौहार्द वाढवा ही त्याच्यामागचं. दुसरं एक आपण मध्ये उल्लेख केला की आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये 5 भाषा शिकवल्या जातात, मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, संस्कृत. या आमच्या महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या भाषा आमच्या सीमा भागातल्या भाषा. पूर्वी निजाम उर्दू पण आमच्याकडे आहे, हे सगळे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. या सीमा भागामध्ये मराठीचं आमच्या प्रेमाबद्दल दुमतच नाही, पण आम्ही दुसऱ्या भाषेचं सुद्धा आदर करून. आमच्या मराठीचा माणूस तेलंगणामध्ये आहे, कर्नाटकामध्ये आहे, सीमा भागात आमची माणसं आहेत, त्यांनाही तिकडे इकडे आले त्यांनाही आपल्यात सामावून घ्यायचं आहे. म्हणून तुम्ही आमच्या लोगोत बघितलात सगळ्या भाषेतले म आहेत, मराठीतला म, उर्दूतला म, तेलुगूतला म, कन्नडमधला. आणि बऱ्याच कन्नड साहित्यिकांनी मराठीमध्ये लिखाण केलं, मराठीवाल्यांनी वचन साहित्यासारखं असेल, संत साहित्यासारखं असेल, एकमेकांचं लिखाण विचाराची आदानप्रदान केली. म्हणून या भाषिक संवर्धनासाठी आणि मराठीच्या प्रेमापोटी आम्ही हे संमेलन इथे घेतलं. पाटील साहेबांनी अत्यंत संक्षिप्तमध्ये पण व्यापक संमेलन घेण्यामागची भूमिका विशद केली. सर, आता आपण 2 राज्याच्या सीमेवर राहतो, म्हणजे तेलुगू आणि कन्नड भाषिक अवघ्या हाकेच्या अंतरावर इथून राहतात, आणि तिकडचे लोकही ह्या शहरात भरपूर राहतात, नाही का? मोठी व्यापारपेठ आहे. मग त्यांच्यासाठी म्हणजे आपले साहित्य जरी संमेलन जरी मराठी साहित्य संमेलन असलं, तर यात काय असे विंग किंवा अशा कन्नडसाठी किंवा तेलुगूसाठी असं काही संकल्पना तुमच्या काही, म्हणजे वेगळे पण काय करणार आहात? मी आपल्याला नक्की सांगतो, आमचा मुख्य उद्देशही सांगतो. तेलंगणामध्ये निजामबाद डिस्ट्रिक्टला बऱ्याच मराठी शाळा आहेत, बिदर जिल्ह्यात आहेत, गुलबर्गा जिल्ह्यामध्ये मराठी शाळा आहेत. तिथल्या विद्यार्थ्यांना मराठीबद्दलची प्रेम आहे, आवड आहे, पण त्यांना संधी मिळत नाही. त्यांना ही संधी त्यांना मिळवून द्यावी, तिथले विद्यार्थी, तिथले शिक्षक यांना इकडे आणावं. आणि तिथले जे लेखक आहेत, मराठी भाषा आणि मराठी साहित्य जाणून घेऊन तेलंगणाला आंध्रामध्ये सुद्धा आमच्या मराठी माणसांचा गौरव व्हावा. आणि त्यांचासुद्धा आम्ही कन्नडचासुद्धा आदर करतो, तेलुगूचा करतो, उर्दूचा. त्या साहित्यिकांनीसुद्धा मराठी भाषेमध्ये किंवा मराठी भाषेचा अनुवाद कन्नडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात करून मराठीची संस्कृती त्यांच्या भाषेत त्यांनी आपल्या आपल्या राज्यात सांगितली, त्यांचा गौरव करावा म्हणून. धारवाड असतील, बेळगाव असतील, बेंगलोर असतील, हैदराबादचे असतील, नामवंत मराठी आणि मराठीवर प्रेम करणारे इतर भाषिके किंवा समजणारे त्यांनाही आम्ही इथं बोलवून त्यांच्याशी परिसंवाद ठेवला आहे, त्यांचाही गौरव करणार आहेत. पाटील साहेबांना साथ देण्यासाठी उदगीर जरी तालुका स्तरावरचं शहर असलं, तर इथं वेगवेगळे साहित्य क्षेत्रातले बरेच अनेक मान्यवर इथे राहतात. माझ्यासोबत महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आमचे मित्र धनंजय गुरुसुळकर सर आहेत. सर, पाटील साहेब कार्याध्यक्ष आहेत, बनसोडेचे साहेब मंत्री आपले स्वागताध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बघतो आहे आपण सर्वजण जीवाचं रान करत आहात, तर आपल्याला म्हणजे काय वाटतं याबद्दल? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याची संधी मिळणं ही गोष्टच खूप मोठी असते, आणि मला वाटते की महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला ती संधी मिळाली या अर्थानं ही संस्था, या संस्थेचा इतिहास आणि वर्तमान या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता माननीय बसवराज पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की इथल्या कष्टकऱ्यांच्या घामातून उभारलेली ही संस्था आणि ही अक्षरांची परंपरा या संस्थेनं पुढे नेलेली आहे, आणि संस्थेच्या हिरक महोत्सवानिमित्त हे संमेलन होत आहे, त्यामुळे हे संमेलन निश्चितपणे ऐतिहासिक होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार बनसोडे साहेब, कार्याध्यक्ष माननीय बसवराज पाटील साहेब, या संस्थेचे सचिव माननीय मनोहर पटवारी साहेब, आणि संस्थेचे उपाध्यक्ष आणि इथल्या मसापच्या शाखेचे अध्यक्ष रामभाऊ तिरुके, आणि सर्व मंडळी आमच्या उदगीरची. आमच्याकडे साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेची एक परंपरा आहे आणि सांस्कृतिक उदगीरचं हे अंग आहे, त्यामुळे हे संमेलन निश्चितपणे यशस्वी होणार आहे. साहित्यिक अंगानं जर सांगायचं म्हटलं तर इथली सांस्कृतिक भूमी अत्यंत समृद्ध आहे. प्राध्यापक प्रयी सोनकांबळे ज्यांचं आठवणीचे पक्षी
हे आत्मकथन आपण सगळ्या मराठी वाचकांनी वाचलेलं आहे, तेही याच भूमीतले आहेत. आणि भालचंद्र देशपांडे जे मराठवाडा साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आहेत, तेही याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत. म्हणजे अशी एक मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पुढे वारसा चालवण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होणार आहे. सर, आता मला वाटतं 61 दिवस राहिले संमेलनाला. बरोबर, म्हणजे फार कमी कालावधी आहे. आणि म्हणजे तुमचं कसं नियोजन आहे, तुम्ही कशा समित्या केलात, काय म्हणजे म्हणजे इतरांनी काय घ्यावं आपल्याकडून, असं काय करताय सांगा. खरं म्हणजे प्रत्येक साहित्य संमेलन घेणाऱ्यांना 12 महिने मिळतात, 1 वर्ष मिळतो. पण एक दुर्दैवाने हे कोविडमुळे नाशिकचं संमेलन वाढत गेलं आणि आम्हाला फक्त 3 महिने मिळाले. नाशिकच्या संमेलनामध्ये घोषणा केल्यानंतर 3 महिने मिळाले. अनेक संस्थेनी साहित्य संमेलन थोडं अडवतो मी, 12 महिने मिळून सुद्धा लोक असे घामाजलेले दिसतात. तुम्हाला 3 महिने मिळाले, मी बघत होते तुम्ही किती घाबरलेले आहात की आता कसं, तर तुम्ही इतके निश्चिंत आणि शांत दिसत आहात, याचं लॉजिक काय आहे, किंवा तुम्ही काय प्लॅन केलेलं आहे, काय नियोजन केलं हे सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. ज्यांचे मावळे मजबूत तो महाराज मजबूत. माझ्या चेहऱ्यावर जे शांती दिसते किंवा आत्मविश्वास दिसतो, ती उद्गीर मी असं म्हणणार नाही, लातूर जिल्ह्यातच हे पहिल्यांदा भरतंय. उदगीरकर आम्ही जरी पुढं दिसत असलो होस्ट म्हणून, याच्यामागं लातूरचं बळ, अहमदपूरचं बळ, सगळ्या लातूरकरांचं, आणि तेवढंच प्रेम आमच्या महाविद्यालय मराठवाड्यातलं जुनं महाविद्यालय असल्यामुळे मराठवाड्यातल्या प्रत्येक माणसाचं पाठबळ आम्हाला एवढं मोठं आहे की हे 3 महिनेसुद्धा मला वाटतं की काही फारसे कमी नाही आहेत, आम्ही सहज याला पार करू. त्याच्यामागचं कारणच हे आहे की पाठबळ मोठं आहे. आणि आम्ही जेव्हा 3 महिने ते सांगितलं त्यावेळेस मागणी करणाऱ्यांनी बरेच मागणी केले, पण द्विधा अवस्थेमध्ये होते. पण आम्ही कॉन्फिडेंटली सांगितलं की आम्ही हे महाराष्ट्रातलं आत्तापर्यंत झालेलं मराठीचं साहित्य संमेलन यामध्ये कुठंही कमी न पडता नंबर 1 वर राहू. त्याला कारण मी सांगितलं की लोकांचा असलेला विश्वास, लोकांचं साहित्याविषयीचे प्रेम, आणि मलाही विश्वास आहे की आपण आम्ही आता 48 कमिट्या केल्यात, येणाऱ्या जाणाऱ्याला कसलाही त्रास होणार नाही. मी सांगितलं ज्याला 5 स्टारमध्ये राहायलाची सवय तो विसरून जाईल एवढा आनंदाने प्रेमाने आमची मंडळी घरात घेऊन राहणार आहेत. बऱ्याच आमच्या महिला भगिनींनी सांगितलं की ज्या महिला लेखिका आहेत त्यांना आम्ही आमच्या घरी घेऊन जाऊ, नेण्या आणण्याची व्यवस्था करू, अशी बरीच मंडळी तयार आहे. तरीही आम्हाला बीदर फक्त 1 तासाचा रस्ता आहे, नांदेड 1.25 तास, लातूर 1 तास. तिथले सगळ्या हॉटेल्स वगैरे राहण्या बिण्याची व्यवस्था केली, नांदेड एअरपोर्ट चांगला आहे जवळ आम्हाला. आणि आपल्या मुद्दाम आपल्या माध्यमातून सर्व येणाऱ्यांना पण सांगू इच्छितो की हैदराबाद एअरपोर्ट आम्हाला केवळ 3 तासावरचं आहे. लातूरला दररोजची फ्रिक्वन्सी नाही आहे, पण ट्रेनची फ्रिक्वन्सी उदगीरला आहे. आपल्या संमेलनाच्या 3 दिवशी उदगीरपर्यंत ट्रेन येतात, मद्रास, बीदर, मनमाड, मुंबई, पुणे, त्याच्यामुळे ट्रेनची चांगली फ्रिक्वन्सी आहे. म्हणून मला वाटतं की तो सगळी असलेली सुविधा, आमचे मंत्री सन्माननीय बनसोडे साहेबसुद्धा अत्यंत उत्साहाने, किंवा आमचे पालकमंत्री माननीय अमित देशमुख साहेब असतील, सांस्कृतिक मंत्री आहेत, कालच मी त्यांच्याशी संवाद केला, या सगळ्या मंडळीचं एवढं चांगलं पाठबळ आहे त्या. आणि आमचा स्टाफ आज प्रत्येकजण आपल्या मुलीचं लग्न असल्यासारखं, मुलाचं नाही म्हणत मी, मुलीचं लग्न असल्याच्या आनंदामध्ये सगळा हा उत्सव करतो आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे आणि माझ्या चेहऱ्यावर जे तुम्हाला शांती दिसली ते माझ्या स्वभावाचा भाग नाही, यांच्या सगळ्या पाठबळाचा भाग आहे तो. पाटील साहेब, 2 वर्षापूर्वी तर मसापचं संमेलन झालं होतं धनंजयजी, म्हणजे अखिल भारतीयला लाजवेल इतकं छान झालं होतं ते, अशी चापुरी वेळ असताना देखील. आणि मग त्याच्यामुळं आमच्यासारख्यांचे आता इथं अखिल भारतीय कसं होतं की आणखी, तर त्याबाबत तुम्ही सांगितलं की इथं पंचतारांकित हॉटेल्स जरी नसली तर तुमची माणसं पंचतारांकित मनाची आहेत, आदर आतिथ्यासाठी इतकं म्हणजे कुणाला उणीव भासणार नाही, याबद्दल आम्हाला आमच्या मनात तिळभर शंका नाही, कारण जिथं तुम्ही नेतृत्वात असता तिथं ते कार्य चांगलंच पडत असत, पार पडत असतं. मीही तुमचाच एक घटक आहे जिल्ह्यातलाच, त्याच्यामुळे आणखी
8 दिवसाला 15 दिवसाला म्हणजे काय प्रोग्रेस झालं, काय काय प्रगती, काय काय म्हणजेसाठी मी येतच राहील. आपण माय मराठीसाठी आपला अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल आपलं 14 कोटी दर्शकांच्या वतीनं मी आभार मानतो आणि थांबतो. जय जगत.